अहमदनगर महानगरपालिका क्षेत्रामध्ये का नुकतेच काही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे माननीय जिल्हाधिकारी महोदयाने झेंडीगेट परिसरामध्ये सुविधा दिली आणि झेंडीगेट परिसर त्यामध्ये स्पेसिफिक संपलेला रामचंद्र कुंड डॉक्टर सुराणा हॉस्पिटल अजून पुढे झेंडीगेट चौक नंतर मनपा का प्रभाग कार्यालय तालुका पोलीस स्टेशन डॉक्टर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर चौक तिथून पुढे जिल्हाधिकारी कार्यालयाची उत्तर पश्चिम भिंत त्याच्यापुढे हॉटेल कल्याण नंतर डावळे गल्ली नाडबंद कुंड ते परत रामचंद्र कुंड या सीमेच्या हद्दीमध्ये येणारा भाग हॉटस्पॉट म्हणून माननीय जिल्हाधिकारी महाराजांनी जाहीर केलं आहे आणि त्याची सर्व रस्ते बंद करण्याची कारवाई केली आणि त्यामध्ये फक्त शासकीय यंत्रणेमार्फत सेवा सुरू आहे. सेंट्रल एरिया जो आहे जो हॉटस्पॉट डिक्लेअर केला आहे त्याच्यापासून चारही बाजूला 2 किलोमीटर त्रिज्येमध्ये कोर एरिया म्हणून माननीय जिल्हाधिकारी महोदयांनी जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये जे नियमानुसार जे प्रतिबंध आहेत ते पण तिथे लागू झालेले आहेत. जसं शहर अभियंत्याने आपल्याला सांगितलं हॉटस्पॉटची एरिया काय कन्फाइनमेंटमध्ये येणार. आता प्रश्न राहिला मुख्य बाजारपेठेमधला. बाजारपेठची जी संज्ञा आहे गव्हर्नमेंटनेच त्याला ज्या ज्या ठिकाणी बाजार मार्केट किंवा विकली मार्केट या संध्याला भरवण्याकरताच बंधन केलेली आहे. त्यामुळं आज जरी लॉकडाऊन शिथिल झाली तरी मार्केट जिथे जिथे उल्लेख होतो किंवा पुरातन काळापासून किंवा सालाबादप्रमाणे जिथे त्या ज्या गावामध्ये मार्केट हा शब्द वापरला जातो तो संपूर्ण बंद करणे गव्हर्नमेंटनेच निर्णय केलेला आहे. एरवीसुद्धा तो मार्केट प्लेस असल्या कारणाने कुठलंही मार्केट असू दे कपडा मार्केट असू दे सोना मार्केट असू दे भांडी मार्केट असू दे किंवा अन्य कुठल्याही मार्केट मार्केट क्षेत्रमधला मार्केटचा जे काही व्यवसाय आहे तो एरवीसुद्धा गव्हर्नमेंटने बंद करायला ठेवली आहे. आता त्यामुळं मार्केट ही संज्ञा तुम्हाला वापर करण्याकरता ज्याची जे काही दुकाने असेल ते बंदच ठेवावं लागेल. त्याला उघडण्याबाबत गव्हर्नमेंटने आताही पूर्वीही ते बंदीच केलेलं होतं ते बंदच राहणार. तथापि या लॉकडाऊनच्या शिथिलतेमुळे ज्या ठिकाणी एकंदरीत दुकाने आहेत रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स आहे त्याला जोड असणारे जे काही दुकानं आहेत आणि एकंदरीत जो दुकान जे आहे ते दुकान उघडण्याकरता तुम्हाला बंधन नाही. परत गव्हर्नमेंटने त्यात एक असं म्हटलेलं आहे की समजा जर का एखाद्या गल्लीमध्ये जिथे रेसिडेन्शियल कॉम्प्लेक्स असेल त्या गल्लीच्या शेजारीसुद्धा त्या लेनवर मोठ्या प्रमाणात जर का दुकानदार दुकान असतील मग तिथे फक्त गरजेचे वस्तूचे आवश्यक असणारे गरजेचे वस्तूचे दुकानं उघडं राहतात. म्हणजे त्याचा अर्थच असा झाला की सर्रास त्या गल्लीमध्ये जर का 100 दुकान असेल तर 100 दुकान तुम्ही उघडे ठेवू शकत नाही. त्यामुळं तर आपली विजिलन्स स्क्वॉड जाती आहे आणि त्या लोकांमध्ये दंड आकारणी करते आहे. परंतु कॉर्पोरेशनला दंड आकारण्यामध्ये मतलब नाही आहे. आमचा फक्त त्यामागं हेतू असा आहे की तिथे सोशल डिस्टन्सिंग मेंटेन झाला पाहिजे गर्दी राहणार नाही मास्किंग राहील आणि सॅनिटेशनचा पुरेपूर बंदच करणारे दुकानेच आपल्याला उघडं करावं ठेवावं लागेल. म्हणून ते व्यापारी बंधू लोकांना सुद्धा मी विनंती केला आहे की एका रस्त्यावर जर का 5-50 दुकानं उघडं असतील तर तुम्ही तुमच्यातूनच ठरवा. मग तुम्हाला ते विषम तारखेला असेल किंवा सकाळ संध्याकाळी असेल किंवा अल्टरनेट दुकान असेल तर कुठल्या पद्धतीनं दुकान तुम्ही उघडे ठेवणार आहे हे प्रथम तर तुम्ही आम्हाला सांगा. नाहीतर मग आम्हाला त्याच्यातून काहीतरी मार्ग काढावा लागेल की सोशल डिस्टन्सिंग मेंटेन करण्याकरता एका दुकानात किंवा त्या समोरच्या दुकानावर जास्त गर्दी असणार नाही एवढी खबरदारी घेण्याची आमची बंधन आहे. तर त्याच्या अनुषंगाने एखाद्या रस्त्यावर सरसकट दुकानं आम्ही उघडे ठेवू देणार नाही. सर आपलं